नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओ मध्ये, ब्लॉग मध्ये। तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम आर्ट अँड व्लॉग। तर आज आहे बुधवार आणि आज मी माझा ब्लॉग स्टार्ट केलाय। काल मी काहीही केलं नाही, काल फक्त आणि फक्त स्वतःला वेळ दिला, मस्त आराम केला, काही शूट केलं नाही, काही नाही केलं, मस्त जेवलो बिवलो आणि झोपून गेलो, दुसरं काही केलं नाही। आणि इकडे निधी मॅडम बसलेली आहे आणि आजचा दिवस निधी मॅडमचा खास आहे, कारण आज आहे निधी मॅडमची एक्झाम, त्यामुळे तिची तयारी करून घेते आणि तिची एक्झामची पूर्ण तयारी करते। मॅडमचा म्हणजे तिच्या टीचरचा फोन वगैरे येईल, त्यामुळे आधी तिची पूर्ण तयारी करून घेते आणि नंतर मग आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया। पोयम बोलायची, अप 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 अप, ही पोयम ही नाही आहे, दुसरी आहे, अप अपची दुसरी आहे। ह्याच्यात नाही आहे, सेकंड बुकमध्ये आहे का? बुक सेकंड। मला माझा व्हिडिओ अपलोड करायचा आहे पण या पोरीच्या एक्झाममुळे ना माझं सगळं गोंधळले काम। मला जेवण पण बनवायचं आहे, तर बघते आता कधी होतं। आता तिचं ऑनलाईन सेक्शन झाल्यानंतर तिची ऑनलाईन एक्झाम पण आहे, ती एक्झाम झाल्यानंतर मी जेवणाच्या तयारीला लागणार। आणि आता वाजलेत किती बघा, 12:30 नाही 11:30 झालेत। या पोरांच्या ऑनलाईन शाळा कधी बंद होणार काय माहिती, ऑफलाईन कधी शाळेत जातील आणि त्यांचं रेग्युलर कधी होईल काय माहिती, असे काय करणार आहेत। टीचर तिकडे ओरडते आणि हे लोक इकडे आपल्या दंगामस्तीतच आहे, कारण ज्यावेळेला त्यांचा टर्न येतो त्यावेळेला त्यांना ते एक्झाम द्यायची असते ना, आणि एका वेळेला 40-50 मुलं असतात, त्यामुळे टीचर पण कोणाकोणाला एकत्रित घेणार, असं सर्व आहे काय माहीत। आता कधी सगळ्या रुपी आणि जोपर्यंत तिची एक्झाम होणार नाही तोपर्यंत मी शूट करायला जाऊ शकत नाही, कारण माझ्या मोबाईलवरती जे व्हॉट्सअप ॲप आहे सध्या ह्या मोबाईलवरती चालू, ज्याच्यावर मी शूट करते त्याच्यावर तिच्या टीचरचा फोन येणार। जर मी शूट करायला गेली तिकडे किचनमध्ये आणि टीचरचा फोन आला तर सगळे गोंधळ होईल, त्यामुळे आता जोपर्यंत तिची एक्झाम होणार नाही तोपर्यंत मी काहीच नाही करू शकणार। फायनली निधीचं ऑनलाईन सेक्शन झालेलं आहे, ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन एक्झाम पण झाली आणि ऑनलाईन तिचं जे सेक्शन असतं, स्कूल असतं बुधवार आणि गुरुवार, तेही झालेलं आहे। प्रचंड त्रास देतात बाबा ही लहान मुलं, खरंच कंटाळा येतो, मला कंटाळा येतो तिच्याबरोबर बसायला, तर त्या टीचरांना किती हैराण होत असतील। आणि आजकालचे शैक्षणिक पद्धती ही म्हणजे आपल्या आईवडिलांना जास्त ताप आहे म्हणता, म्हणजे हो मुलं शिकण्यापेक्षा आपणच जास्त शिकतो आहे असं वाटतं कधी कधी। आणि आपल्या वेळेला तसं नव्हतं, आईवडिलांना माहीत पण नसायचं आपण कुठल्या स्कूलमध्ये आहे किंवा कोणत्या वर्गात आहे। माझी आई अडाणी होती त्यामुळं ती बिचारी शेतातलं वगैरे सगळं करायची आणि वडील गिरणी काम करत होते, त्यामुळे त्यांना इकडे आले की वेळ नसायचा, त्यामुळे आम्हाला कोणी अभ्यास घेतला आहे असं माहीत नाही। आपल्याला इच्छा व्हायची त्यावेळेला आपण अभ्यास करायचो आणि खरं तर मन लावून अभ्यास करायचो, कारण त्यावेळेचे शिक्षक पण आपल्याला तितकं म्हणजे भीती असायची मनामध्ये, पण आत्ताच्या मुलांच्या इथे काय नाही, ते आपल्यावर उपकार करतात अशा आविर्भावात असतात अभ्यास करताना। त्यामुळं चला आता पटपट मी जेवणाला लागते। मी निधीचं ऑनलाईन चालू होतं तोपर्यंतच इकडे कुकर लावला होता आणि इकडे अंडी उकडायला टाकली होती। आज बुधवार आहे ना, तर म्हटलं चला अंडा करी वगैरे बनवूया म्हणून मी इकडे कुकर लावला होता, अंडा करी अंडी उकडं टाकली होती। आता पटकन मसाला बनवून घेते आणि पटपट जेवण बनवते। चला तर आता आपण मसाला बनवायची तयारी करूया। इथे मी कढई ठेवली होती, त्यामध्ये कांदा टाकलेले आहे, जे दोन कांदे मी कट करून घेतले ते, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेले आहे अगदी थोडंसं, आणि कांदा थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे। मी हे मसाले जास्त भाजून घेणार आहे कारण मला मी हे तेलामध्ये चांगले फ्राय करणार आहे। कांदा आणि
त्यामध्येच आलं आणि लसूण टाकले. ते थोडं फ्राय होते तोपर्यंत मी इकडे बटाटेही सोलून घेते, कारण अंडा कढीमध्ये मला बटाटे छान लागतात, आवडतात. त्यामुळे कांदा आणि आलं लसूण भाजतंय तोपर्यंत मी इकडे बटाटे सोलून घेतले. सोबतच यामध्ये टाकला एक टोमॅटो, तोही 2-3 मिनटं परतून घ्यायचा. त्यामध्ये टाकले थोडंसं ओलं खोबरं, जे आपल्याला मसाला बनवण्यासाठी नेहमी आपण वापरतो, त्यामुळे ओलं खोबरं घातलेलं आहे. आणि कोथिंबीर हे फक्त 1-3 मिनटं मी परतून घेतले, जास्त मी भाजून नाही घेतले. आता गॅस बंद करून याची छान पेस्ट करून घेणार आहे. लागलीच मी चपातीचं पीठ मळून घेते. आजकाल मी हे जे माझं फूड प्रोसेसर आहे त्यामध्ये चपातीचं पीठ मळणं प्रेफर करते, कारण मग ते हाताने मळायचं म्हणजे खूप जोर काढावं लागतं आणि त्यापेक्षा हे पटकन होऊन जातं. आणि दुपारी मळलं की संध्याकाळची पण सोय होते, त्यामुळे संध्याकाळचं आणि दुपारचं असं दोन्ही वेळेचं मी चपातीचं पीठ मी फूड प्रोसेसर मध्येच करते. हे मला लग्नात आलेला गिफ्ट आहे ना, तुम्ही म्हणाला तर एवढा हे झालं आहे, तर जवळजवळ 8-8.5 वर्ष झाले मी हा वापरते, त्यामुळं थोडासा तो हे होत आलेला आहे, जुना झालेला आहे, पण खूप छान चालतो म्हणून मी तो बदललेला नाही आहे. तर हे पीठ टाकलं, थोडंसं मीठ टाकलं आणि त्याच्यावरून पाणी घालायचं. पाण्याचा अंदाज आपल्याला आला पाहिजे, नाही तर मग पीठ पातळ होतं. मला आता त्याची सवय झाली त्यामुळं कळतं किती पाहिजे काय नाही. त्यामुळं हे बघा किती छान असं आपलं पीठ मळून झालेलं आहे, एकदम सॉफ्ट असं पीठ मळून होतं. अगदी 2 मिनटं लागतात आणि 2 मिनटात छान पीठ मळून होतं. ते मी का बाऊलमध्ये काढले, वरून थोडंसं तेल लावते आणि एक तास असं मिक्स करून घेणार, जास्त मळायची गरज पडत नाही. आणि झाकण ठेवून 10-12 मिनटं ठेवून देऊया, तोपर्यंत आपण मसाला आणि अंडा करी बनवून घ्या. तर इथे मी जी कढईमध्येच मसाला भाजला होता त्यामध्ये थोडं तेल टाकते 1-2 चमचे आणि त्यामध्येच अंडा करी बनवून घेणार आहे. तर इथे तेल गरम होते, तेल गरम झाले की टाकले जिरं आणि मोहरी. शक्यतो अंडा करीमध्ये मोहरी टाकत नाहीत पण मी टाकते, आणि कढीपत्ताही टाकत नाहीत पण मला आवडतो कढीपत्ता, म्हणून मी कढीपत्ता टाकलेला आहे. आणि त्यामध्येच घातला कढीपत्ता, तडतडला की लगेच जो मसाला पण वाटून घेतला होता, कांदा खोबरं आलं लसूण टोमॅटो याचं ते वाटण टाकलेलं आहे. हे वाटण मस्त असं शिजवून घ्यायचं आहे, झाकण ठेवून ठेवून हे जवळजवळ 7-8 मिनटं शिजवून घ्यायचं. म्हणजे हा तुम्ही मसाला छान शिजवून घेतलात ना, तर तुमच्या अंडा करीची जी ग्रेव्ही आहे ती खूप छान होते आणि टेस्टही खूप छान लागते. त्यामुळे झाकण ठेवून ठेवून हे अंडा जे मसाला आहे तो आधी शिजवून घ्यायचा आणि मग यामध्ये मसाले घालायचे. तर इथे माझा अंडा करीचा जो मसाला आहे हे शिजवलेला आहे, त्यामध्ये मी हळद घातली, काश्मीरी रेड चिली पावडर घातली कारण आपल्याला सुंदर दिसलं पाहिजे, धना पावडर घातली 1 चमचा, जिराज पावडर टाकले 1/2 चमचा आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं, जितकं आपल्याला पाहिजे तितकं. आणि यामध्येच मी घातलेला आहे घरगुती कांदा लसूण मसाला. बस या व्यतिरिक्त दुसरा जास्त काही मसाले घातणार नाही आहे. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आपल्याला हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि यावरती झाकण ठेवलं तरी चालेल, नाही तर ते अंगावरती चितड्या येतात आणि भाजू लागतं. तर झाकण ठेवलं होतं आणि झाकण ठेवून मी ते मसाला पूर्ण असा शिजवून घेतला आहे. आपला मसाला चांगला शिजला गेलेला आहे. आता यामध्ये घालणार आहे मी जे कट करून ठेवलेत बटाटे, मधल्या काळात मी बटाटेही कट करून ठेवले होते. अंडा कढीमध्ये हे जो बटाटा असतो ना खूप छान लागतो, टाकून बघा आवडेल तुम्हाला या सगळ्यांनाही. आमच्या निधीला तर हा बटाटाच खायला आवडतो, त्यामुळं बटाटा घातलेला आहे. तो थोडा परतून घ्यायचा आणि त्यामध्ये ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण मसाला वाटून घेतला त्या मिक्सरचं भांडं धुवून पाणी यामध्ये घालायचं. जितकी दाट तुम्हाला ग्रेव्ही बनवायची आहे त्या अंदाजाने तुम्ही बनवू शकता. मी अगदी थोडं पाणी घातलेलं आहे आणि या मसाल्याला मस्त चांगली किंवा या ग्रेव्हीला छान अशी उकळी येईपर्यंत ठेवून द्यायचं. तर हे बघा इथे उकळी आलेली आहे, दणकून उकळी आली की मग यामध्ये घालायची अंडी जी आपण फोडून सोलून ठेवली आहेत. अंड्यांना चिरा पाडलात तरी चालेल, पण माझी अंडी जास्त शिजली होती त्यामुळे मी चिरा पाडलेले नाही आहेत. ही बघा आमची बुधवार स्पेशल अशी थाळी तयार झालेली आहे. इकडे मी ही अंडा करी बनवली आहे, डाळ आहे, भात आहे, चपाती आहे आणि कांदा आहे. आणि निधीचं ताट तयार आहे, माझं ताट तयार आहे. आता आम्ही मस्त जेवून घेतो, या जेवायला तुम्ही पण.
माझ्याकडचा एक कांदा ना छान उगवला होता, तर म्हटलं चला त्याला आपण प्लांटर करूया म्हणून. मग मी ते प्लांटर माझं एक खराब झालं होतं, ते वाळलं होतं, सुकलं होतं, तर त्याच प्लांटमध्ये त्या कांद्याला घातले. आता बघू ह्याचं काय काय ग्रोथ होते, मी तुम्हाला दाखवेनच. आणि हे आता लावून ठेवते असंच, म्हणजे आपल्याला कांद्याची पात घरीच मिळेल. तर हाय फ्रेंड्स, आता मधले संध्याकाळचे 5:30 आणि मी आणि निधी मस्त अशा झोपलो होतो. मला झोप लागली नाही कारण एक पार्सल आलं, त्यामध्ये वेळ गेला किंवा त्यामुळं मला झोप, एकदा आपली झोप मोडली की परत झोप लागत नाही, तुम्हाला माहिती आहे. तर माझंही तसंच होतं, तर मी आता मस्त फ्रेश होते आधी. आणि निधीला खायचं आहे पास्ता, तर म्हटलं चला पास्ता बनवूया. आहे आणलेलं थोडं सामान आणि साधा सोपा बनवणार आहे, जास्त काय असं झंझटमारी करत बसणार नाही आहे. सिम्पल पास्ता बनवणार आहे, तर म्हटलं चला तुमच्याशी ते शेअर करावं. तर तिने जसा करता येईल तसा बनवणार आहे. निधीला मेन आवडला पाहिजे, हा मेन प्रॉब्लेम आहे. सो म्हटलं चला तुमच्याशी तो शेअर करूया आणि पटापट कामाला लागूया भाज्या शॉपिंग करणं. लेट्स स्टार्ट. मी आता मस्त असा पास्ता बनवणार आहे, त्या आणि त्यासोबतच इकडे चहा पण बनवणार आहे. पाणी गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये टाकले थोडंसं मीठ आणि त्यामध्ये घालणार आहे तेल. तेल टाकल्यामुळं काय होतं, जे आपण मायक्रोने शिजवून घेणार आहे ना, ते एकमेकाला चिकटत नाहीत आणि त्या सुट्या सुट्या व्हायला मदत होते. त्यामुळे तेल घालायचं आणि ह्या पाण्याला उकळी आली की यामध्ये एक चमचा नाही, एक कपभर मी मायक्रोने घातले आणि अजून थोडीशी घातले. यामध्ये तिघांचा पास्ता आरामात होतो. आणि हा जरी इटालियन पास्ता असेल तरी पण आपण त्याला इंडियन टच देणार आहोत, त्यामुळं जसं आपण आपली छान अशी पद्धत आहे इंडियन टेस्ट, त्या पद्धतीनं बनवणार आहे. तर ह्या पाण्याला उकळी आली की हा पास्ता शिजतो आणि थोडंसं लागलं माझं कारण स्टीलच्या भांड्यात मी टाकला होता ना शिजायला म्हणून. तर आता ह्याला गाळून घ्यायचं. दुसरीकडे कढई गरम करत ठेवले, त्यामध्ये एक 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये थोडंसं बटर घालायचं. फक्त बटरमध्ये जरी बनवलात ना तरी छान लागतो. आणि बटर चांगलं मेल्ट झालं की यामध्ये घालायचं आहे जिरं 1/2 चमचा आणि यामध्ये घालायचे बारीक चिरलेला लसूण. 3 ते 4 लसूण मी बारीक चिरून घेतले होते, ते घालायचे. आणि मी घालणार आहे थोडंसं आलं, 1/2 चमचा आलं होतं तुकडे केलेलं, त्यातलं 1/2 मी इथे घातले आणि 1/2 चहामध्ये टाकलेलं आहे. आणि आता हे लसूण लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. लसूण चांगला भाजला की यामध्ये घालायचा बारीक चिरलेला एक कांदा. बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि लगेच थोडीशी हिरवी मिरची घालायची. एकच हिरवी मिरची घालायची, लहान मुलांच्यासाठी करतो आहे त्यामुळे तिखट असं त्यांना जास्त आवडत नाही ना म्हणून. मग मी एकच हिरवी मिरची घातली होती, पण ही डार्कवाली होती त्यामुळे त्याचा तिखटपणा परफेक्ट येत आला होता या पास्त्यामध्ये. तर इथे मी घातलेला आहे 2 टोमॅटो बारीक चिरून. तुम्ही या ठिकाणी ना टोमॅटोची प्युरी करून घाला तर हा पास्ता छान लागेल, अजून सॉस सॉसही लागेल. कारण हा जो टोमॅटो आहे थोडासा कच्चा होता आणि तो शिजायला खूप वेळ लागला आणि पूर लगेच मॅश नाही झाला. त्यामुळे तुम्हाला मी एक सजेशन करेन, ह्यावेळेस तुम्ही जर इथे टोमॅटो प्युरी करून घातली ना तर पास्ता अजून छान होईल. त्यामध्ये घातलं आहे मी थोडंसं मीठ आणि हा पिझ्झा मिक्स आहे माझ्याकडे तो. आणि यामध्ये घालायची काळी मिरी आणि हे चांगलं मिक्स करायचं, शिजवून घ्यायचं कारण टोमॅटो मॅश झाले पाहिजेत. आणि टोमॅटो मॅश झाले तरच त्याची टेस्ट खूप छान लागते, त्यामुळे ते टोमॅटो पूर्ण शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं. आता मी काय करणार आहे, याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि ते चांगलं शिजवून घेणार आहे.
मी पास्ता बनवते आणि आमचा चोर बघा कुठे बसला आहे येऊन. इकडे मी हे जे वाफवून काढलेले मॅक्रोनी आहेत ते खात बसली आहे इथे येऊन. पास्ता पाहिजे तिला खायला, पास्ता. तिथं झाकण ठेवलं होतं आणि आपली मस्त अशी ही ग्रेव्ही म्हणा किंवा जो आपण मसाला बनवला आहे तो तयार झालेला आहे. छान असा टोमॅटो मॅश झालेला आहे. तर आता यामध्ये भाज्या घालायच्या. मी इथे गाजर आणि शिमला मिर्च बारीक तुकडे करून घेतले. त्यामध्ये तुम्ही फ्लावरचे बारीक तुकडे टाकू शकता, पण परसबी टाकू शकता, बीन्स असं तुम्हाला जी आवडेल ती भाजी टाकू शकता. पण मी फक्त गाजर आणि शिमला मिर्च घेतलेले. यामध्येच घालायचं एक चमचाभर टोमॅटो केचप. त्यामुळे आंबट गोडपणा जो असतो सॉसला तो छान लागतो. आणि मी यामध्येच जे चीज क्यूब मिळतात अमूलचे ते टाकलेत. एक पहिल्यांदा टाकलं आणि त्यानंतर अर्धा टाकलं. पण हे जे हे पण अमूलचे चीज आहेत हे किसून घातलात ना तर अजून छान, म्हणजे ते लवकर मेल्ट होईल. कारण ते मेल्ट व्हायला थोडासा वेळ लागला. तुम्हाला जर झटपट आणि पटापट पास्ता करायचा असेल तर हे किसून घाला, म्हणजे त्याची टेस्ट खूप छान लागेल. आणि देसी तडका म्हणजे आपली कोथिंबीर, कोथिंबीर टाकायला विसरायची नाही. कोथिंबीरमुळे खूप छान अशी टेस्ट येते हां या पास्त्याला. त्यामुळे कोथिंबीर घालायची आणि यामध्ये घालायचं जे आपण शिजवून गाळून घेतलेले आहे ते मॅक्रोनी. बस इतकं, अजून काही घालायची गरज नाही आहे. हे चांगलं मिक्स करायचं, एकजीव करायचं. तुम्हाला जर हे घट्ट आहे असं वाटते तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. मला हे थोडंसं घट्टसर वाटतं आहे किंवा हे जे मसाले ते मॅक्रोनीला लागत नाही आहेत, त्यामुळे अगदी थोडं, म्हणजे मी 2 ते 3 चमचे पाणी घातलं होतं. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. आणि गरमागरम हा आपला मस्त असा पास्ता तयार होतो. चवीला भन्नाट लागतो. करून बघा आणि करून बघितल्यानंतर आवडला ना मला कमेंट करून नक्कीच सांगा. मस्त अशी मॅक्रोनी आपली जी तयार आहे. आणि निधी मॅडम बघा चोरासारखी कशी खाते. खाली जा, खाली जा, खाली बसायला जा, बाहेर गो. मी उडी मारली. उडी मारली गो. बाय बाय. तर इकडे निधी मॅडम आणि मी मॅक्रोनी खातोय आणि मी सोबत घेतलाय चहा गरमागरम. खूप छान झाली आहे टेस्टला, मस्त झाली आहे. तुम्ही नक्की बनवून बघू शकता. आम्ही आता नाश्ता करतो. बाय बाय. चिटिंग करते, चिटिंग करते, तिकडे जाते. चिटिंग करते निधी, निधी चिटिंग आहे. चीट पास्ता खूप छान होता. हो कसा होता ग? छान 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 होता. चला व्हिडिओ एंड करूया. सगळ्या फॅमिली सोबत. इकडे तू, इकडे ना, इकडे सगळ्या फॅमिली सोबत. हो हो.
तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खा. बाय बाय.